भारतीय जनता पार्टी खारघर यांच्या वतीने संवाद मंच उत्सव कला केंद्र खारघर प्रस्तुत दिवाळी निमित्ताने खारघर येथे सुरांची मैफिल अर्थात दिवाळी सांज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत सुरेल गायनाचा आस्वाद घेतला। यावेळी भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, खारघर मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक शत्रुघ्न काकडे, रामजी बेरा, ॲडव्होकेट नरेश ठाकूर, माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय, सरचिटणीस दीपक शिंदे, अमर उपाध्याय, नवनीत मारू, अजय माळी, विजय बागडे, संध्या चारबिंद्रे, विपुल चौतालिया, गिरीश गुप्ता, श्याम सुरेश, एस के डोळस, गीता चौधरी, मधुमिता जेना, अक्षय पाटील, आशिष भोईर, मनोज चारबिंद्रे, गुरुनाथ तोडेकर, गजानन इंदुलकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। आपल्या सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। या दिवाळीच्या निमित्तानं आपण सर्वजण मोकळ्या वातावरणामध्ये मनसोक्त या उत्सवाचा आनंद लुटत आहोत आणि मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मनापासून आभार व्यक्त करेन। सगळ्यात मोठी भूमिका याच्या पाठीमागे त्यांची आहे की त्यांनी जो विश्वास आपल्या मनामध्ये जागवला, त्यांनी जे धाडस या संपूर्ण महामारीच्या प्रसंगामध्ये दाखवलं की ज्यामुळे आपल्या देशाचं अर्थचक्रही सुरू राहिलं पण त्याच वेळेला आपल्या देशामध्ये लसीचं संशोधन झालं आणि ती लस दोन वेळेला आपल्यापैकी प्रत्येकाला मोफत मिळाली, बऱ्याच जणांना बूस्टर डोस देखील मोफत मिळाला, त्यामुळे जनजीवन आपलं पूर्वपदावर आलेलं आहे आणि आपण खऱ्या अर्थानं उत्साहाचा आनंद लुटू शकतो। 3 महिन्यापूर्वी या राज्यामध्ये जे काही झालं त्यामुळे बंधनही सगळ्या पद्धतीची गळत पडली। पहिलं वर्ष आपलं असं होतं की या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली नवरात्रीला 3 रात्री 12 वाजेपर्यंत उत्साहानं गरबा खेळण्याची परवानगी मिळाली। आपण पाहतोय दहीहंडी, गणपती, नवरात्र आणि आता दिवाळी उत्साहामध्ये जात आहे। आपल्यापैकी अनेक जणांना रेशन कार्डवरती आनंदाची शिधा, म्हणजे दिवाळी आनंदाची व्हायची तर शिधा आनंदाची 100 रुपयामध्ये गोडाधोडाचं साहित्य हे रेशन कार्डवरती मिळायला आजपासून सुरुवात झाली आणि त्यामुळे निश्चितपणानं एकीकडे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकार आपल्याला पाठबळ देत आहे, या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार देखील आपली दिवाळी आनंदात जावी यासाठी प्रयत्न करते। मी संजय गरजे तुमचं मनापासून अभिनंदन करतो की आपल्या परिसरामध्ये या सगळ्या लोकांची दिवाळी चांगली जावी यासाठी शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेलजी यांच्या नेतृत्वाखाली ही भारतीय जनता पार्टी देखील यासाठी सातत्यानं प्रयत्नशील आहे।